हरिओम श्री राम, हम बंद हैं। मी विष्णु सिंह धुंडरा माळी, नागोबा माळा उपासना केंद्रात। माझ्या मुलगीची ज्यावेळेला मुलगी 14 वर्षाची एक्सपायर झाली, त्यानंतर माझी बायको कोमात गेल्यासारखी, अक्षरशः म्हणजे असून नसल्यासारखी अशी परिस्थिती असताना, ती थोडं थोडंसं बाहेरचं म्हणजे पूर्ण म्हणजे ह्याच्यात गेली होती, की तिला काही बोललेलं कळत नव्हतं किंवा सांगितलेलं समजत नव्हतं, अशा पद्धतीची झाली होती परिस्थिती। मला वाटायचं की बायकोनं मुलगीनंतर बायकोच होती की काय, पण बापूंनी यातून मार्ग अशा पद्धतीने काढला की सुरुवातीला बायको मन रमवायसाठी ज्यावेळेला अंबप उपासना केंद्रामध्ये शेणी सेवा चालू होती, तिथं बायको सुरुवातीला गेली उपासना म्हणजे शेणी सेवेसाठी। त्यानंतर थोडं थोडंसं तिचं मन रमायला लागलं, त्यानंतर ती पूर्ण व्यवस्थित झाली, व्यवस्थित बापूंच्या कृपेने झाली। त्यानंतर आमच्या घरात थोडी थोडी उपासना चालू झाली, उपासना ती स्वतःच करत होती सुरुवातीला, नंतर मग आमचं पूर्ण कुटुंब त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं। आज बापूंच्या कृपेनं माझ्या घरात एवढे मोठे म्हणजे अनुभव बापूंनी दिलेत, की आता दुसरा एक अनुभव असा आहे की बापूंनी मला माझ्या भावाची मुलगी डिलिव्हरीच्या वेळेला एवढा मोठा अनुभव दिला, की जी मुलगी माझी नात्यातच दिल्यामुळं जो डॉक्टर लोकांनी डिलिव्हरी म्हणजे किंवा प्रेग्नंट राहिल्यानंतर जे इंजेक्शन एक नात्यात दिल्यामुळे रक्तगट येऊ एक येऊ नये म्हणून जे इंजेक्शन द्यावं लागतं ते दिलं नव्हतं, त्यामुळं आम्हाला भीती व्हायची की प्रत्येकाचे आमच्या इथं अपंग मुलं जन्माला येणे किंवा व्यंग परिस्थितीत येतात असं अनुभव होता, म्हणजे सर्वसाधारण ऐकवत होतं, दिलं नव्हतं त्यामुळं काळजी लागली होती। मग मुलगीला डिलिव्हरीला आणली बापूंनी त्या दिवशी आमची बापूकडे म्हणजे एवढीच विनंती होती, बापू जे काय असेल ते व्यवस्थित सुरक्षित व्हावं। मग ते आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सोनोग्राफी केली त्याच दिवशी योगायोग असा झाला की बापूंच्या कृपेनं आम्हाला वाटत होतं की नात्यात दिल्यामुळं थोडंसं सेन्सिटिव्ह परिस्थिती होती, त्याच दिवशी नेमका न सांगता जावं याला। त्यानंतर सगळे रिपोर्ट दाखवले डॉक्टरना गावातल्या लोकलच्या, तर ते म्हटले की थोडंसं बाळाच्या पाणी कमी असल्यामुळं थोडंसं चांगल्या ठिकाणी सिझरची सोय असेल अशा ठिकाणी त्या पेशंटला ॲडमिट करावं लागेल तुम्हाला। योगायोग असा की आणल्यानंतर लगेच त्याच दिवशी रात्री माझ्या मुलगीच्या पोटा दुखायला लागलं, जावई शीत असताना मुलगीच्या पोटा दुखायला लागलं। त्यानंतर आम्ही आपल्या बापू परिवारात असल्यामुळं आम्हाची बापूकडे एकच इच्छा होती की बापू आम्हाला ह्यातून सही सलामत संकटातून बाहेर काढा। मग त्यानंतर आम्ही असा विचार केला की सर्वसाधारण आपल्या बापूवरती श्रद्धा आहे, आणि बापू परिवारातला आम्हाला डॉक्टर भेटावा किंवा डॉक्टर म्हणजे आपल्या परिवारात सगळं व्हावं, चांगलं असू दे वाईट असू दे बापूने आमच्या परिवारात करावं अशी अपेक्षा आम्ही कोडवलेला गॅलेक्सी हॉस्पिटलचे जे आनंद कोरे आहेत त्यांच्याकडे मी पेशंटला ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर बापूंची उदी लावून डॉक्टरांनी सांगितलं की घाबरू नका तू आहे, एवढं ऐकल्यानंतर आमचा निम्मा आधार बापूंनी दिला, दादा डॉक्टर साहेबांनी दिला, बापूंची उदी पेशंटला स्वतः डॉक्टर साहेबांनी लावून डॉक्टरनी पेशंट चेक केलं, केल्यानंतर डॉक्टर म्हणले की सिझर करावं लागेल पण काळजी करू नका बापू आहे। त्यानंतर सिझर केल्यानंतर बाळाला पहिला उदी बापूंनी डॉक्टर साहेबांनी आणि कोरे मॅडमनी लावले, कोरे मॅडमने आम्हाला आनंदाची बातमी अशी सांगितली की तुम्हाला नातू झाला आहे, अंबज्ञा आहे, चांगली गोष्ट म्हणजे झाली। त्यानंतर जे पेडियाट्रिक डॉक्टर असतात ते बाळ चेक करताना त्यांनी सांगितलं की थोडंसं मूल अपंग आहे आणि त्याच्यात हृदयाचा पण प्रॉब्लेम आहे असं आम्हाला त्यांनी सांगितल्यामुळं आम्हाला धास्ती बसली। मग काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पेडियाट्रिक डॉक्टरने सांगितलं की त्याच्या हृदयाचं ठोकं पण थोडंसं कमी जास्त वाटतात आम्हाला, आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे अवयव पूर्ण आखडले होते, पायाच्या शिरा आणि हाताच्या शिरा पूर्ण आखडल्या होत्या। मग त्या पेडियाट्रिक डॉक्टरने आम्हाला जे व्यायाम करायला सांगितलं द्यायला दिला होता तो व्यायाम आम्हाला करायला सांगितला, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही एक दिवसाच्या बाळाला घेऊन कोल्हापूरला स्वस्तिक हॉस्पिटल डॉक्टर आडनाईक यांच्याकडे पेशंटला दाखवायला गेलं। दाखवून आल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की त्याच्या हृदयाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याला एक गोळी चालू करावी लागेल। आम्हाला ते थोडंसं पहिल्यांदा असल्यामुळे आमच्या घराण्यात पहिल्यांदा तशा पद्धतीचं एवढं लहान बाळाला हे दाखवायचं म्हटल्यानंतर आम्हाला थोडंसं वेगळं वाटलं की ह्यातून काय आम्हाला बापू देणार आहे माहीत नाही। मग आम्ही ते डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टरनी गोळी चालू केली, त्यानंतर 3 महिन्यांनी आम्हाला त्या बाळाला परत दाखवायला यायला सांगितलं होतं त्यांनी।
ते झाल्यानंतर मग 3 महिने आम्ही ज्यावेळेला दाखवायला गेलो बाळाचे व्यायाम ते सगळे चालू होते. ज्यावेळेला बाळाला जे द्यायचं असतं म्हणजे ते व्यायाम द्यायचं असतं ते व्यायाम दिल्यामुळे बाळाची हालचाल व्यवस्थित होती. त्यानंतर डॉक्टरांनी कोल्हापूरला स्वस्तिक हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या डॉक्टरनी परत त्याचा इको का काहीतरी असं हे केला चेक केलं. चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणले मिरॅकल होऊ शकत नाही. मी म्हटलं डॉक्टरना काय झालं. नाही म्हणले डॉक्टर मी आणखी एकदा पेशंटला चेक करणार आहे. 3 महिन्याच्या बाळाला दुसऱ्यांदा त्यांनी ती कसली तरी टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर ते म्हणले हे हा जो त्याचा बाळाचा प्रॉब्लेम होता हा कमीत कमी 1.5 वर्ष ते जास्तीत जास्त 3.5 वर्षेपर्यंत हा बाळाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता. पण ह्या बाळाचा प्रॉब्लेम 3 महिन्यातच सॉल्व्ह कसा झाला यामध्ये खरंच तुमच्या बापू म्हणजे परमेश्वराची तुमच्यावरती फार मोठी कृपा आहे. आम्ही म्हणलं आमचा बापू आमचा बाप जो मुंबईमध्ये बसलाय त्याची पूर्ण कृपा आमच्यावरती असल्यामुळे आमच्या बाळाला त्यांनी व्यवस्थित केलं. आज माझं बाळ एवढं ठणठणीत त्यांनी नातू माझा एवढा ठणठणीत व्यवस्थित खेळतोय हिंडतोय फिरतोय बापूने एवढं अंबज्ञ आम्हाला केलं की त्यामध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीत आम्ही बापूंचे कुठल्या शब्दात आभार मानायचे हे आम्हाला कळत नाही. म्हणजे जसं म्हणतात की जे जे माझ्यासाठी उचित त्याची तो देशील खशीत. जे काय आम्ही बापूकडे अपेक्षा करतो ते बापू त्यापेक्षा जास्त आम्हाला भरभरून द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही ते घेतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.